स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केया बंठिया माध्यमिक विद्यालय व एनएन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ माधुरी राणे, सहाय्यक शिक्षिका केया बंठिया माध्यमिक विद्यालय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी यामधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन याविषयी अभ्यास करणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी आपल्याला पर्यावरण म्हणजे काय याची माहिती असणे आवश्यक आहे। पर्यावरण सजीव ज्या ठिकाणी जगतो त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व घटक, यांनी त्यामध्ये मग भौतिक घटक देखील आले, रासायनिक घटक आणि जैविक घटक सुद्धा आले, या सर्वांनी एकत्रितरित्या मिळून पर्यावरण तयार होते। पर्यावरणातले महत्वाचे 2 प्रमुख घटक आहेत, एक म्हणजे जैविक घटक आणि दुसरा आहे अजैविक घटक। जैविक घटकामध्ये सर्व सजीव, मग त्यामध्ये मानव असेल, पशुपक्षी असतील, झाडे असतील, या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो। त्याचप्रमाणे अजैविक घटक जे आहेत, त्या अजैविक घटकांमध्ये ऊन, वारा, पाऊस, तापमान, दऱ्या इत्यादी जे घटक आहे वातावरणामध्ये आढळणारे, या पृथ्वीवर आढळणारे, त्या सर्वांचा अजैविक घटकामध्ये समावेश होतो। आता हे जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असतात, म्हणजे सजीव जो आहे तो याच वातावरणामध्ये जगत असतो आणि जगत असताना निसर्गातील हे सर्व जे घटक आहे, ऊन, वारा, पाऊस, ह्या सर्वांचा त्याच्या शरीरावर, त्याच्या राहण्यावर परिणाम होत असतो आणि त्यामध्ये त्या दोघांमध्येही आंतरक्रिया या घडून येत असतात। आणि या अशा ज्या आंतरक्रिया आहे त्या घटकांमध्ये सतत जी आंतरक्रिया घडत असते त्यामध्ये त्या परिसरात असणारे जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया यामुळेच परिसंस्था तयार होते। आणि ही जी परिसंस्था आहे, या परिसंस्थेमध्ये असणारा किंवा पर्यावरणात असणारा प्रत्येक घटक महत्वाचा आहे, मग तो सजीव असो किंवा तो निर्जीव असो, ह्या प्रत्येक घटक त्या ठिकाणी महत्वाचा आहे। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर वनस्पती ही महत्वाची आहे, वनस्पतीवर जगणारे जे सजीव आहेत तेही महत्वाचे आहेत, त्या सजीवांना खाऊन स्वतःची उपजीविका करणारे प्रत्येकाचा या पर्यावरणामध्ये स्वतःचा असा एक रोल आहे। आणि ते जर नष्ट झाले तर हे पर्यावरण जे आहे त्याचा समतोल बिघडू शकतो। मग आता जर आपण असं बघितलं तर असंख्य किडे असतात किंवा वाळवी असते किंवा कृमी असतात, मग या सर्वांचा सुद्धा पर्यावरणामध्ये कुठला महत्वाचा रोल आहे का? शेणामध्ये सुद्धा काही किडे आढळून येतात, तर होय, ते ह्या निसर्गाचे सफाई कामगार आहेत, जे काही अस्वच्छ आहे किंवा कुजलेले पदार्थ आहेत ते खाऊन ते नष्ट करतात आणि अशा रीतीने पूर्णपणे पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं एक जे काम आहे ते करत असतात। आपण जर बघितलं की एखाद्या जंगलामध्ये वाघच नसेल तर काय होईल, त्या ठिकाणी वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढेल आणि सातत्याने वनस्पती खाल्ल्यामुळे वनस्पतींची संख्या कमी होईल, नंतर वनस्पती कमी झाल्यामुळे त्या प्राण्यांना खायला मिळणार नाही आणि साहजिक त्यांची सुद्धा उपासमार झाल्यामुळे त्यांची संख्या ही कमी कमी होत जाणार आहे। आता आपण चित्राद्वारे अन्न जाळे आणि अन्न साखळी जी आहे ती आपण बघूया। आपल्याला येथे अन्न साखळी दिसत आहे, या अन्न साखळीमध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे त्या वनस्पतींना उत्पादक मिळतात, सूर्याची ऊर्जा त्यांनी वापरलेली आहे। नंतर हे जे उत्पादक आहे, वनस्पतींना उत्पादक म्हणतात, हे जे अन्न आहे तो नागतोडा खाते, त्यामुळे तो प्राथमिक भक्षक झाला। त्यानंतर बेडूक या नागतोड्याला खातो म्हणून हा द्वितीय भक्षक आहे। त्यानंतर साप जो आहे तो बेडक्याला खाऊन स्वतःची उपजीविका करतो म्हणून तो तृतीय भक्षक आहे। तर गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे। आणि शेवटचे जे आहे आपल्याला दिसत आहेत की हे जे कवक आहे हे विघटक आहे। विघटकामध्ये कवक आणि जीवाणू आपल्याला या ठिकाणी दर्शवलेले आहेत, ते हे जे सर्वोच्च भक्षक आहे त्यांचे मृत झाल्यानंतर त्यांच्या शरीराचं पूर्णपणे विघटन करतात आणि ते जे घटक आहे ते पुन्हा मातीमध्ये मिसळतात आणि पुन्हा नव्याने हे जी चक्र आहे ते पुन्हा अशाच रीतीने सुरू राहते। आता या चित्राला अन्नजाळ्याचं स्वरूप येण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, तर आपण अन्नजाळ्याच्या चित्राद्वारे ते बघूया। अन्न साखळी आणि अन्नजाळे यामधील फरक, प्रत्येक परिसंस्थेमध्ये उत्पादक आणि भक्षक आणि मृतोपजीवी
हे सर्व यांच्यामध्ये आंतरक्रिया कायम सुरू असतात आणि हे जो क्रम आहे याला अन्न साखळी असे म्हणतात. म्हणजे इथे उत्पादक दिसतोय, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक अशी एक अन्न साखळी आपल्याला या ठिकाणी दिसते. या कड्या सरळ रेषेमध्येच असतात, परंतु अन्न जाळ जे आहे ते मात्र गुंतागुंतीच्या आणि अनेक शाखा असलेले, बघा उत्पादक आहे आणि त्यांना अनेक जण खात आहेत आणि अशा रीतीने गुंतागुंतीची रचना या ठिकाणी तयार झालेली आहे आणि असा अन्न साखळ्यांचा समूह तयार होतो. अधिक अन्न साखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्याचं एक अन्न जाळं त्या ठिकाणी तयार होतं. आता आपण बघतो की झाडावर पक्षी आणि तलाव यांचा काय संबंध असतो. तर झाडावरील पक्षी त्याच्या अन्नासाठी तलावातील जीवांवर तो अवलंबून असतो आणि तलावात राहणारे मासे, बेडूक इत्यादी भक्ष मिळवण्यासाठी त्याचं वास्तव्य नजीकच्या झाडाजवळच असतं आणि स्वतःचं पिण्याचं पाणी सुद्धा ते तलावातून घेतात. अशा रीतीने त्या तळे आणि पक्षी यांच्यामध्ये आंतरक्रिया सुरू असते. परिसंस्था जी आहे ती अजैविक घटक आणि जैविक घटक या दोन घटकाद्वारा मिळून तयार झालेली असते. निसर्गामध्ये असणारे जे अजैविक घटक आहे त्यामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक हे घटक असतात. त्यातील भौतिक घटक जे आहे हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश इत्यादी त्यामध्ये येतात. तर रासायनिक घटकामध्ये पोषण द्रव्ये, क्षारता आणि सामू इत्यादी घटकांचा समावेश असतो. हे रासायनिक घटक दोन त्याचे भाग पडतात आहेत, एक असेंद्रिय पदार्थ आणि दुसरा आहे सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम अशी जी विविध मूलद्रव्ये आहेत ती त्यामध्ये आहेत. त्यानंतर सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो. त्यानंतर जैविक घटक जे आहेत ते दोन घटकामध्ये विभागले गेले, एक स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयं या शब्दाचा अर्थ आहे की जो स्वतःचे पोषण स्वतः करतो आणि परपोषी म्हणजे जो अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो. मग स्वयंपोषी कोण आहेत, तर त्या वनस्पती आहेत, वनस्पतींना आपण उत्पादक असं म्हणतो. तर परपोषी हे दोन घटकात विभागले आहेत, एक म्हणजे भक्षक आणि दुसरा आहे विघटक. भक्षकामध्ये सर्व प्राणी जे लहान प्राण्यांना खातात की जे वनस्पतींना खाणारे छोटे प्राणी आहेत त्यांना खाणारे ते मोठे प्राणी. त्यानंतर विघटक जे आहेत त्यामध्ये जीवाणूंचा समावेश झालेला आहे, कवकांचा सुद्धा समावेश विघटकामध्ये होतो. त्यानंतर प्राणी जे आहेत त्यांचे तीन गटामध्ये विभागीकरण आहे. प्राथमिक भक्षक म्हणजे जे वनस्पतींना खाऊन स्वतःचं पोट भरतात, उपजीविका करतात. द्वितीय भक्षक त्या लहान प्राण्यांना ते थोडे मोठे प्राणी खातात. त्यानंतर तृतीय भक्षक म्हणजे त्या पण प्राण्यांना खाणारे अजून मोठे प्राणी असतात त्यांना तृतीय भक्षक असे म्हणतात. तर अशा रीतीने परिसंस्था जी आहे ती जैविक आणि अजैविक घटकाद्वारे ती तयार होते. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नागतोडे येतात आणि शेतीमधील चिखलात नागतोडे यांचा भक्ष म्हणून उपयोग करण्यासाठी बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. पण जर अचानकपणे तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते आपण बघूया. बेडकांची संख्या कमी झाली तर निश्चितच नागतोड्यांची संख्या वाढेल आणि भाताच्या शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल, कारण ते झाडांची पानं जास्त प्रमाणामध्ये खातील. त्यानंतर इथे अन्न साखळीचं स्वरूप जर बदललं, म्हणजे एक जरी घटक कमी झाला तर निसर्गाचं जे संपूर्ण संतुलन आहे ते पूर्णपणे बिघडू शकतं. उदाहरण आपण जर बघितलं तर बेडूक कमी झाल्याबरोबर साप सुद्धा कमी होतील, कारण त्यांचं अन्न जे आहे ते मिळेनासं झालेलं आहे. आणि बेडूक कमी झाल्यामुळे नागतोडे वाढलेले आहेत, परिणामी भात शेतीवर परिणाम झालेला आहे आणि साप कमी झाल्यामुळे उंदिरांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे की जेणेकरून त्यांना खाणारं कोणीच उरणार नाही. आणि अशा रीतीने बेडूक ही जर मधली कडी पूर्णपणे नष्ट झाली तर परिसंस्थेचा संपूर्ण समतोल बिघडेल. भक्ष आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्न साखळीच्या कड्या ज्या आहेत त्या नष्ट होतील आणि त्यामुळे पर्यावरणाचा जो तो समतोल आहे तो पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. पर्यावरण व परिसंस्था संबंध. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, एक आहे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा आहे मानवनिर्मित पर्यावरण. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचे शास्त्र जे आहे त्याला पारिस्थितिकी असे म्हणतात. आणि याचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरतात त्याला
परिसंस्था असे म्हणतात. या निसर्गामध्ये म्हणजे आपल्या या पृथ्वीवर अनेक परिसंस्था आज अस्तित्वामध्ये आहेत. परिसंस्था म्हणजे काय आहे तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया एकत्र येऊन परिसंस्था तयार होते. मग एखादं पाण्याचं छोटस डबकं असेल त्या डबक्यामध्ये सुद्धा एक छोटी परिसंस्था त्या ठिकाणी आहे. तर सर्वात मोठी परिसंस्था म्हणजे आपली पृथ्वी, आपली जी वसुंधरा आहे तिलाच एक मोठी परिसंस्था असे म्हटलं जातं. आणि निसर्गामध्ये अशा अनेक परिसंस्था कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम जैविक घटकांच्या अस्तित्वावर निर्माण होतो. या ठिकाणी आपण पर्यावरणावर परिणाम करणारे विविध घटक बघूया. त्यामध्ये नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक असे दोन घटक आहेत. नैसर्गिक घटकामध्ये भूकंप, पूर, वणवे, दुष्काळ, हवामानातील बदल तसेच सुनामी असे विविध घटक जे आहेत ते आपल्या पर्यावरणावर परिणाम घडवून दूरगामी परिणाम घडवून आणतात. तर मानवनिर्मित जे आहे त्यामध्ये सातत्याने होणारी जंगलतोड, वन्य प्राण्यांची शिकार करणे त्यामुळे त्यांची संख्या कमी होते, त्यानंतर वन्य प्राण्यांच्या अधिवासामध्ये हस्तक्षेप करणे म्हणजे त्या ठिकाणी स्वतःच्या वसाहती ते बनवल्या जातात की ज्या जंगल एरिया जो आहे किंवा आज शेतीचा जो एरिया आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि त्या ठिकाणी बिल्डिंगा उभ्या राहत आहे. तर अशा रीतीने मानवाचा जो हस्तक्षेप आहे तो सातत्याने पर्यावरणामध्ये वाढत चाललेला आहे. आता जर आपण हे संतुलन योग्यरित्या टिकवून ठेवलं नाही तर काय होऊ शकतं, तर आपल्याला ही जी पृथ्वी आहे ती वारसा हक्काने आपल्याला मिळालेली नाही तर आपण तिला आपण पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी ह्या पृथ्वीला आपण जतन करून ठेवणे गरजेचं आहे. नाहीतर आपण असं सातत्याने सर्व ओरबडून टाकत राहिलो तर या पृथ्वीवर काहीसुद्धा शिल्लक राहणार नाही. या पर्यावरणामध्ये असणारी जी विविध चक्र असतात जसं जलचक्र आहे, कार्बन चक्र आहे, नायट्रोजन चक्र आहे, ऑक्सिजन चक्र, हे सुद्धा पर्यावरणाचं संतुलन अखंडितपणे टिकवून ठेवतात. आणि निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या विविध अन्न साखळ्या आहेत त्यामुळे सुद्धा पर्यावरणाचं संतुलन टिकून राहण्यास मदत होते. निसर्ग जर टिकला तरच मानव टिकेल. आणि नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता आपण त्याचं जतन केलं तर मानव या पृथ्वीवर व्यवस्थित त्याचं जीवन जे आहे ते जगू शकतो. त्यानंतर पर्यावरणावर परिणाम करणारे जे आपण नैसर्गिक घटक बघितले, मानवनिर्मित घटक बघितले, या व्यतिरिक्त अजून जो मानवांनी तयार केलेला जो घटक आहे तो म्हणजे प्रदूषण, त्याविषयी माहिती घेऊ. पर्यावरणीय प्रदूषण. नैसर्गिक घटना किंवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. त्यामुळे जमीन, हवा, पाणी इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये घातक असे बदल होतात. आता ही प्रदूषण होण्याची कारणे कोणती आहे, तर लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असणारे औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, सातत्याने होणारी जंगलतोड, अनियोजित नागरीकरण, मानवाचे अविवेकी वागणे इत्यादी प्रदूषणाची कारणे आहेत. आता यामध्ये आपली जबाबदारी काय आहे, तर हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी पदार्थ, भूमी, औष्णिक प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण आढळून येते. आणि या सर्वांचा विपरीत परिणाम हा सजीवांच्या अस्तित्वावर होतो आणि त्यामुळे हे प्रदूषण पूर्णपणे नष्ट तर होणार नाही परंतु ते कमी करून पर्यावरणाचं संवर्धन करणे हे आज आपलं मुख्य कर्तव्य आहे. नाहीतर ही पूर्ण पृथ्वी प्रदूषणाने वेढली जाईल आणि त्यामध्ये सजीवांना स्वतःचं जीवन जगणे हे अतिशय कठीण जाऊ शकतं. म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपण प्रदूषणाचे अनेक प्रकार बघितले की भूमी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, त्याचप्रमाणे किरणोत्सारी प्रदूषण हे सुद्धा आजच्या काळामध्ये सातत्याने वाढत चाललेलं आहे. हे किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित या दोन्ही प्रकारे होऊ शकते. आणि किरणोत्सरणामुळे बाहेर पडणारी जी अल्ट्राव्हायलेट किरणे आहेत किंवा इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सरण
मोडतात तर एक्सरे अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारामध्ये मोडतात. अशा अनेक दुर्घटना आजपर्यंत झालेल्या आहेत. त्यामध्ये चेर्नोबिल, विंड स्केल, 3 माइल आयलँड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम काय आहेत? आज आपण म्हणतो की भविष्यामध्ये अणुयुद्ध हे होऊ शकतं, म्हणजे आताचं जर युद्ध झालं तर अणुबॉम्ब हे टाकले जातील आणि ज्यावेळेला अणुबॉम्ब टाकले जातील त्यावेळेला अशाच प्रकारचं किरणोत्सार प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि ते किरणोत्सर्जन झाल्यामुळे पूर्ण सजीव सृष्टीचा नाश होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कोणकोणते दुष्परिणाम ते होतात ते बघूया. एक्सरेच्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात, म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये कॅन्सर तयार होतो. शरीरातील ज्या नैसर्गिक ऊती आहेत त्यांचा पूर्णपणे नाश होतो. जनुकीय बदल घडून येतात आणि दृष्टीवर हानिकारक परिणाम होतात, म्हणजे जर दृष्टी गेलेली असेल तर ती पुन्हा परत येत नाही. अगदी नवीन पिढी जन्माला आली तरी त्यांचे डोळे जे आहेत ते तशाच पद्धतीने जे त्रास असतात ते कायम दिसलेले असून येतात. म्हणजे अशा रीतीने शरीरावर पूर्ण परिणाम आपल्याला किरणोत्सर्जनामुळे होतं. आज आपण बघतो की आपल्या आजूबाजूला मोबाईल टॉवर असतात, या मोबाईल टॉवरमधनं सुद्धा अशा प्रकारचं किरणोत्सर्जन हे काही प्रमाणामध्ये होत असतं आणि त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम हा होत असतो. आता हे जे दुष्परिणाम आहे हे तात्काळ दिसणारे नसतात तर कालांतराने आपल्याला ते त्याचे जे परिणाम आहेत ते शरीरावर झालेले आढळून येतात. आणि ह्या सर्व प्रदूषणामुळे मानवजात नष्ट होऊ नये, सजीव नष्ट होऊ नये, आपली ही पृथ्वी ही व्यवस्थित राहावी यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. आणि यासाठी लहान वयापासूनच मुलांमध्ये पर्यावरणविषयक माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवली गेली पाहिजेत. तरच उद्याची जी पिढी आहे ती पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणारी असेल. आणि आज आपण बघतोय की आपला देश असो किंवा इतरही जे देश आहेत या सर्व देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आता पर्यावरण संवर्धनाची गरज नेमकी कशासाठी आहे हे आपण तक्त्याद्वारे बघूया. पर्यावरण संवर्धनाची गरज कशासाठी हवंय? तर पुढच्या पिढीला प्रदूषणमुक्त हवा, आपल्याला सुद्धा प्रदूषणमुक्त हवा, जल आणि प्रदूषणमुक्त भूमी टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आज आपण बघतोय की शिकार केल्यामुळे बरेचसे जे प्राणी आहेत ते नष्ट होत चाललेले आहे काळाच्या ओघात आणि म्हणून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. नैसर्गिक मानवनिर्मित समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुद्धा. त्यानंतर भविष्यातल्या पिढ्यांचे जीवन गुणवत्तापूर्वक व शाश्वत होण्यासाठी. जर हा निसर्ग टिकला तरच त्यांना ही सगळं सुखसमृद्धी त्यांना मिळणार आहे, अन्यथा त्यांना केवळ प्रदूषणाशी सामना करावा लागेल आणि म्हणून त्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धन आज करणे गरजेचं आहे. नैसर्गिक साधन संपत्ती जपण्यासाठी, त्यानंतर निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी, या सर्व गोष्टी करण्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आज आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज भासत आहे आणि त्यावर आपण कार्य देखील सुरू केलेले आहे. त्यामध्ये आपला प्रत्येकाचा हातभार लागणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. आपण बघितलं तर निसर्गामध्ये मानव या प्राण्याने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. इतर सर्व प्राणी स्वतःची उपजीविका निसर्गाच्या साह्याने पूर्ण करत असतात, परंतु ते निसर्गाकडे अन्न निवारा या व्यतिरिक्त काहीही ते घेत नाही. परंतु मानवाला असणारी त्याची जी बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पकता या सर्वांच्या जोरावर त्यांनी स्वतःचं वेगळेपण निर्माण केलेलं आहे आणि यासाठी सातत्याने तो निसर्गाकडून काही ना काही घेतच आलेला आहे. या बदल्यात आपण निसर्गाला काहीही दिले नाही आणि जी साधन संपत्ती आहे तिचा स्वतःच्या सुखासाठी वापर करून स्वतःचं जीवन अधिकाधिक कसं आरामदायी करता येईल याकडेच मानवाने प्रयत्न केलेले आहेत. आणि ह्यामुळे निसर्गामध्ये असमतोल जो आहे, पर्यावरणाचा असमतोल, तो निर्माण झालेला आहे. म्हणजेच मानवामुळे ह्या समस्या सर्व निर्माण झालेल्या आहेत. तर या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मानव हाच कार्य करू शकतो. त्याने जर मनात आणलं तर या जमिनीवर, या पृथ्वीवर
तो असंख्य झाडे लावू शकतो, त्यांचं संवर्धन करू शकतो, वन्य प्राण्यांचं संवर्धन करू शकतो. म्हणजे निसर्गाचा जो समतोल त्याने बिघडवलेला आहे तो समतोल तो टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो. तर ही जबाबदारी जी आहे ती कोणा एका व्यक्तीची म्हणजे एखाद्या संस्थेची वगैरे नाही आहे, तर ती आपल्या प्रत्येकाची आहे की निसर्ग जो आहे तो पुढच्या पिढीसाठी आपल्याला टिकवून ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपण जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. मग त्या जबाबदारीने वागत असताना आपण झाडे तोडू नयेत किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा जो आहे तो अति कचरा करून भूमी प्रदूषण करू नये किंवा जे प्राणी आहेत त्यांचा आपण नाश करू नये, यासाठी आपल्या देशामध्ये काही कायदे सुव्यवस्था आणण्यासाठी कायदे तयार केलेले आहेत. त्यातले जे काही कायदे आहेत त्यामध्ये वनसंवर्धन कायदा 1980 या कायद्याच्या अनुसार वनाची जी जागा आहे त्या जागेचा वापर कोणीही करू शकत नाही. म्हणजे जर तसा प्रयत्न केला गेला तर त्या कायद्याच्या अनुसार त्याला शिक्षा होऊ शकते. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा, पर्यावरणाचं जे प्रदूषण जर आपण वाढवत असू, उदाहरणार्थ उद्योगधंदे कारखाने जे असतात यामध्ये जे प्रदूषण वायू प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, ते सरळ नदीमध्ये तलावामध्ये सोडून दिलं जातं, वायू जो आहे तो हवेमध्ये सोडून दिला जातो, तर असं जे प्रदूषण आहे त्यावर काही नियामक त्यांनी बसवलेले आहेत की त्यांना ते तसंच तसं घातक रसायन पाण्यामध्ये टाकता येणार नाही, तर त्याच्यावर काही प्रक्रिया त्यांना आधी करावी लागते आणि मगच ते सोडू शकतात. आणि याचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्यांना सुद्धा कठोर कारवाई त्यांच्यावर करून शिक्षाही होऊ शकते. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा, आपण जंगलामध्ये जाऊन तिथल्या वन्य प्राण्यांची शिकार आपण करू शकत नाही. जंगलामध्ये एंट्री करताना सुद्धा आपल्याला परवानगी घेणे गरजेचं असतं आणि कुठल्याही प्रकारचं शस्त्र हातामध्ये घेऊन आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. केवळ बघण्यासाठी फिरण्यासाठी आपण तिथे जाऊ शकतो तेही परवानगी घेऊन, परंतु आपण तिथल्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा आपण त्यांना करू शकत नाही. जर असं आढळून आलं तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते. किंवा प्राणी वन्य प्राण्यांची नख असतील, हाडं असतील, कातडे असेल, असं वस्तू बाळगण्यास सुद्धा मनाई आहे. काही व्यापारी जे असतील त्यांच्याकडे अशा पद्धतीचं साहित्य असेल तर ते सरकारला कळवावं लागतं की हे आमच्याकडे आहे, अन्यथा त्याला देखील शिक्षा होऊ शकते. झाडं जी आहेत वन्य संवर्धन कायद्याच्या अंतर्गत आपल्याला जंगलातील झाडं तोडता येत नाहीत. तर अशा रीतीने पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी आपल्या देशामध्ये हे कायदे निर्माण झालेले आहेत. परंतु एक जुनं आंदोलन जर आपण बघितलं त्याला चिपको, बिष्णोई चिपको आंदोलन असं म्हटलं जातं आणि हे 17व्या शतकामध्ये घडलेली ही सत्य घटना आहे की त्यांनी कशा पद्धतीने वनाचं संरक्षण केलेलं होतं. तर ज्यावेळेला राजाला स्वतःचा राजमहाल बांधण्यासाठी लाकडांची गरज भासली त्यावेळेला भरपूर खेजडी चे लाकडं असलेलं जे गाव आहे खेजडाई त्या ठिकाणी त्यांनी आपली माणसं पाठवली आणि झाडं तोडण्याची सुरुवात झाली त्या ठिकाणी. परंतु त्या गावातली जी महिला आहे अमृता देवी तिने त्याला विरोध केला की आमची जी झाडं आहे, आम्ही वाढवलेली झाडं आहेत, ते आम्ही तुम्हाला तोडू देणार नाही. ती आणि तिच्या मुली या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. परंतु ते राजाचे शिपाई त्यांनी त्यांनी ज्यावेळेला झाडाला त्या धरून उभ्या होत्या त्यावेळेला त्या कुऱ्हाडीनेच त्यांना झाडाला मारतात, तसं त्यांनी त्यांचं मुंडकं त्या ठिकाणी उडवलं. पण ते बघून गावातल्या इतर लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन केलं आणि नंतर बऱ्याच जणांचा जीव त्या ठिकाणी गेला. पण नंतर राजाला त्याच्यामध्ये स्वतःची चूक कळून आली आणि हे जे आंदोलन आहे त्याला बिष्णोई चिपको आंदोलन असं म्हणतात. ते आजही आपल्याला त्याच्यातनं बोध घेण्यासारखं आहे की प्रत्येक झाडाचं जे संरक्षण आहे ते आपण करणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण जर आपली जबाबदारी प्रत्येकाने ओळखली तर हा जो पर्यावरण आहे त्यातलं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि ही पृथ्वी जी आहे ती पुन्हा आपल्याला आनंदाने त्याच्यामध्ये आपण राहू शकू असं वातावरण आपल्या सभोवताली निर्माण होईल. पर्यावरणासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या एका सामान्य माणसाची ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख इथे जे जंगल आहे ते हे जे चित्र आपल्याला दिसत आहे ते मोलाई
यांच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून ते निर्माण झालं आणि त्यांची ही अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या जंगलाला त्यांचंच नाव दिलं गेलंय, मोलाई जंगल म्हणून ते ओळखलं जातं. आज आपण बघतो की माणसं जंगल नष्ट करत असतात, परंतु या माणसाने स्वतः एक अख्खं जंगल त्याने निर्माण केलेलं आहे. त्या 1963 साली जो हा मोलाई जाधव जो आहे त्यांनी वयाच्या त्याचा जन्म झाला 1963 आणि वयाच्या 16 वर्षापासूनच तो जंगल कामगार म्हणून काम करीत होता. त्याच वेळेला ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आला आणि लक्षात आलं की असंख्य साप जे आहेत ते मृत्यूमुखी पडले आहेत. का मृत्यूमुखी पडले? तर ज्यावेळेला पाण्याचा जो लोंढा वाहत असतो त्यावेळेला त्यांना टिकाव धरण्यासाठी कुठली झाडच त्या ठिकाणी उरलेली नव्हती आणि म्हणून त्यांनी उपाययोजना म्हणून सगळ्यात आधी बांबूंची काही 20 रोपं त्या ठिकाणी लावली. नंतर सरकारने सुद्धा सामाजिक वनीकरण या योजनेअंतर्गत 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. हे सुद्धा त्या प्रकल्पामध्ये कार्य करत होते. कालांतराने सरकारने आपलं कार्य थांबवलं, परंतु हा जे मोलाई जाधव आहेत यांनी मात्र योजना थांबल्यावर सुद्धा आपलं कार्य चालूच ठेवलं आणि त्याचं परिणाम असे झाले की आज त्या ठिकाणी 1360 एकराचं जंगल त्या ठिकाणी निर्माण झालं. ज्या ठिकाणी एकही वृक्ष नव्हता, महापुरात सगळं नष्ट झालेलं होतं, त्या ठिकाणी आज एक घनदाट असं जंगल निर्माण झालंय. म्हणजे मानवाने जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट करणे अशक्य नाही, तो ते शक्य करू शकतो. हेच यांच्या गोष्टीतून आपल्याला त्याच्यातनं ती स्फूर्ती जी आहे ती घेता येते. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. आपण बघितलं की पर्यावरणामध्ये जे प्रदूषण आहे त्याचा घातक परिणाम सजीवांवर होतो. आपली ही जी सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली आहे. विविधता म्हणजे असंख्य वनस्पती वेगवेगळ्या आहेत, त्यानंतर विविध प्रकारचे प्राणी आहेत. आणि असं जरी असलं तरी आपल्या मागील पिढ्यांकडनं काही ऐकलेले वैशिष्ट्यपूर्ण प्राणी वनस्पती आज आपल्याला बघायला देखील मिळत नाही. मग ह्याला जबाबदार कोण आहे? का असं झालेलं आहे? तर निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवातील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार, विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते तिला जैवविविधता असे म्हणतात. आणि ही जैवविविधता ही 3 प्रकार पातळ्यांमध्ये आपल्याला दिसते. पहिली आहे अनुवांशिक विविधता. त्यामध्ये एकाच जातीमधील सजीवांमध्ये आढळणारी विविधता त्याला अनुवांशिक विविधता म्हणतात. उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो आणि पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवातील अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर ती जातच नष्ट होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण होतो. दुसरी आहे प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या अनेक प्रजाती आढळून येतात त्याला प्रजातींची विविधता म्हणतात. यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. तिसरी जी आहे ती परिसंस्थेची विविधता. आपण बघितलंय की परिसंस्था म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये असणारे जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यात घडणाऱ्या आंतरक्रिया. मग अशा अनेक परिसंस्था असतात हेही आपण बघितलेलं आहे. तर या एखाद्या प्रदेशातील प्राणी, वनस्पती, त्यांचा अधिवास, त्यांच्या पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते आणि या परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, अजैविक घटक देखील वेगवेगळे असतात. तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2 स्वतंत्र परिसंस्था देखील आढळून येतात. आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे त्यामध्ये कांगारू हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आढळतो आणि जगाच्या पाठीवर तो इतरत्र कुठेही आढळून येत नाही. त्यानंतर सोनेरी कातडं असलेला पट्टेरी वाघ जो आहे तो आपल्या भारतामध्ये आढळून येतो आणि त्यासारखा सुंदर असा वाघ जो आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही आढळून येत नाही. म्हणजे हे त्या त्या ठिकाणच्या प्रदेशाचं, त्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्या ठिकाणी असणारे जे पर्यावरण आहे त्या त्यासाठी कारणीभूत आहे. आणि जर ही विविधता नष्ट झाली तर पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. देवराई, देवांच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे वन याला देवराई असे म्हणतात. हे एक प्रकारचं समाजाने राखून ठेवलेलं अभयारण्यच आहे. ते देवाचं वन असल्यामुळे त्या जंगलामधील कोणतंही झाड तोडलं जात नाही, त्यामधल्या कोणत्याही सजीवाला त्याची शिकार केली जात नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी जैवविविधता जी आहे, मग ती वनस्पतींची असेल, प्राण्यांची असेल, ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते.
आणि यामुळे वनाला एक प्रकारचं संरक्षण देवाचं आहे म्हणून कोणी तिला हात लावत नाही आणि एक प्रकारचं संरक्षण कवच त्याला मिळतं. भारतामध्ये पश्चिम घाट जो आहे म्हणजे आपला कोकण किनारपट्टी जी आहे या ठिकाणी असे देवराईचे दाट जंगलांचे पुंजके हे आढळून येतात आणि हे जंगल जे आहे ते समाजाने सांभाळलेलं जंगल आहे. म्हणजे गव्हर्नमेंट याची देखभाल करत नाही तर स्वतः समाज देवाच्या नावाखाली की बाबा हे देवाचं आहे याला हात लावा आपण लावायचा नाही आणि अशा रीतीने जंगलांची सांभाळ केला जातो आणि ज्यामधून जैवविविधता असेल किंवा नैसर्गिक पर्यावरणाचा जो समतोल आहे तो टिकून ठेवण्यास मदत होते. आता इथे काही चिन्ह संकेत दिलेले आहे आणि या पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात त्या चिन्हांचा आपण अर्थ शोधायचा आहे आणि इतर लोकांना सुद्धा आपण त्याचा अर्थ सांगायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे चिन्ह आढळून येतील याचा अर्थ काय आहे ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला डस्टबिन दिसत आहे आणि माणूस त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकताना असं दिसत आहे. याचाच अर्थ जोही कचरा आहे तो आपल्याला इतरत्र कुठेही न टाकता केवळ तो आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे आणि अशा रीतीने त्याचं नीट व्यवस्थापन करायचंय आणि जबाबदारीपूर्वक आपण तो कचरा त्या डस्टबिनमध्ये जाईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजे स्वतःला सवय लावायची आहे की कचरा हा नेहमी कचरा कुंडीतच दिला जाईल. दुसरं आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी जे चिन्ह आहे हरित ऊर्जेचा वापर करा किंवा विजेचा वापर काटकसरीने करा. जर वीज आपण वापरली तर ती अन्य गोष्टींसाठी तिचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर इथे सायकल दाखवलेली आहे म्हणजेच इंधन वाचवा हा संदेश त्यामधून दिला जातो कारण इतर सर्व जी वाहनं आहेत त्यामध्ये पेट्रोल डिझेलचा वापर केला जातो पण सायकल मात्र स्नायू ऊर्जेच्या साह्याने चालत असते आणि त्यामुळे हरित ऊर्जेचा वापर करायचाय, इंधन वाचवायचंय आणि असं आपल्याला ते संदेश या ठिकाणी मिळतो. हे पाण्याचा थेंब दिसतोय म्हणजे पाणी वाचवा, नक्कीच पाणी वाचवायचं आहे कारण पृथ्वी जरी पाण्याने वेढलेली असेल, समुद्राचं प्रमाण जास्त असेल तरी पिण्यायोग्य पाणी जे आहे त्याची कमतरता आहे आणि म्हणून पाण्याचा थेंब आणि थेंब हा अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर दुर्मिळ जैवविविधतेचं संवर्धन आपल्याला कसं करता येईल तर दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करायचंय, राष्ट्रीय उद्याने अभयारण्य यांची निर्मिती करायची आहे, काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करायची आहे, कायद्यांचं योग्य पालन करायला पाहिजे, प्राणी वनस्पतींचं संवर्धन करायला पाहिजे आणि जे पारंपरिक ज्ञान आहे त्याची नोंद करून ठेवणे गरजेचं आहे. जे जंगलामध्ये राहणाऱ्या ज्या मानव आहेत की जे फार प्राचीन काळापासून जंगलामध्येच राहत आहेत त्यांना त्या जंगलाविषयी योग्य माहिती असते वनस्पती आणि प्राण्यांची, तर त्यांचं ज्ञान जे आहे ते जतन करून ठेवणे गरजेचं आहे. पर्यावरणामध्ये माझी भूमिका, आपली भूमिका काय असे आहे त्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती असणे गरजेचं आहे. गेल्या वर्षी परीक्षेला 5 मार्कांचा प्रश्न यावर आलेला होता की तुमची भूमिका स्पष्ट करा. तर काय भूमिका आहे तर सगळ्यात पहिले टिकवणे, उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवणे. जे काही आज उपलब्ध आहे ते आपल्याला टिकवून ठेवायचंय, ना की त्याची उधळपट्टी करून सगळं वापरून टाकायचंय. त्यानंतर नियंत्रण ठेवणे म्हणजे त्याच्यावर हानी रोखायची आहे, हानी करणारी कृती थांबवायची आहे आणि लोकांची मानसिकता आपल्याला बदलवायची आहे की जे काही पर्यावरणाची हानी करणाऱ्या ज्या कृती आहेत त्या आपण बदलवायच्या आहेत, त्यासाठी त्यांची मानसिकता आपल्याला बदलवायची आहे. त्यानंतर निर्मिती करणे, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करणे आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर प्रसार माध्यमांचा वापर करायचा आहे की लोकांची जनजागृती करायची आहे तर कशी होणार, शिक्षणाद्वारे होऊ शकते, त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना काही नाट्य वगैरे करून त्यांना त्यांची जागृती आपण करू शकतो. अनुकरण की एखाद्याने केलं अनुकरण, समजा एका व्यक्तीने कचरा कचरा कुंडीतच टाकला तर इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करून तो कचरा कचरा कुंडीतच टाकायचा आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, कुठेही घाण करायची नाही, पाण्यामध्ये कचरा टाकायचा नाही, असं सर्व जे आहे ते अनुकरण करणे गरजेचं आहे. संघटन, सगळ्यांनी मिळून एकत्रित यायचं आहे आणि प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा आहे, केवळ न बघता सहभागी व्हायचं आहे त्या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर प्रतिबंध, संभाव्य धोके रोखणे, जे काही धोके पर्यावरणाची हानीशी निगडीत आहेत ते रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी कार्यक्रम आखायचा आहे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे जे घटक आहेत त्यांना प्रतिबंध करायचा आहे की त्याचा वापर जो असेल तो कमी करायचा. उदाहरणार्थ आताच्या काळामध्ये आपल्याला प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आलेली आहे, का तर प्लास्टिकचं विघटन होत नाही, ते पूर्णपणे नष्ट होत नाही, ते जसंच तसं मातीमध्ये राहतं
आणि मग पूर येणे असो किंवा वनस्पतीची मुळे जमिनीत खोल जाण्यास अडथळा असो किंवा मातीचं प्रदूषण असेल अशा अनेक गोष्टी होतात आणि म्हणून त्याला प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. तर आपण स्वतः प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे. नंतर जतन करणे, जे काही उरलंय ते सांभाळून ठेवायचं आहे. हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना करायची आहे. तसेच अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवायची. अज्ञात क्षेत्रे म्हणजे जे काही घनदाट जंगलं असतील, ज्यापर्यंत लोक आजपर्यंत पोहोचलेलीच नाही अशी काही क्षेत्र असतात, ती तशीच अबाधित ठेवायची आहे, जेणेकरून तिथली जैवविविधता किंवा प्राण्यांची विविधता जी आहे ती टिकून राहील. नाही तर आज सहलीच्या नावाखाली प्रत्येक ठिकाणी माणसं पोहोचतात आणि मग तिथली जी साधन संपत्ती आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर येते. ते ही अज्ञात क्षेत्रे सुद्धा आपल्याला टिकवून ठेवायची आहेत. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. संवेदनक्षम क्षेत्र म्हणजे काय, आधी आपल्याला माहीत असलं पाहिजे की अशी जी जागा आहे की ज्या ठिकाणी आता तिथलं जंगल जे आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, किंवा त्यामध्ये असणारी वनस्पतींची जैवविविधता असेल किंवा प्राण्यांची जैवविविधता आहे ती आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. तर अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे पूर्ण जगभरामध्ये. त्यामध्ये आपला महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट जो आहे, जो सह्याद्रीचा पश्चिम घाट आहे, त्या ठिकाणी असणारी जी घनदाट जंगले आहेत ती सुद्धा संवेदनक्षम म्हणून त्याची नोंद झालेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता, म्हणजे इतकी जंगलं याच्यावर होती. परंतु आज त्यापैकी 86% क्षेत्र नष्ट झालेली आहेत आणि आता फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदन क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत, म्हणजे ते त्या अवस्थेमध्ये शिल्लक आहेत. यामध्ये 1.5 लाख वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत आणि त्यापैकी जागतिक स्तरावरील 50% प्रजाती आहेत. आपल्या भारताचा विचार करताना 135 प्राणी प्रजाती आपल्या भारतात आढळतात आणि त्यापैकी 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलामध्ये आढळतात. तर आपला जो पश्चिम घाट आहे त्या ठिकाणी 1500 अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी 50,000 वनस्पती प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे त्या त्या प्रदेशामध्येच आढळून येतात. अशा वनस्पती असतात काही त्या या ठिकाणी आढळून येतात आणि ही संवेदन क्षेत्र कुठे कुठे आहेत याबद्दलची माहिती तुम्ही मिळवायची आहेत आणि आज ते टिकवून ठेवणं गरजेचं झालेलं आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.